नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन लेक्चरला आपण सिलेबस वरती चर्चा केलेली आहे आणि जो सिलेबस आपल्या फंडामेंटल ऑफ एंटरप्रेन्योरशिप अर्थात उद्योजकतेची मूलतत्वे याचा सिलेबस तुमच्या लक्षात आलेला आहे। आपल्याला मी या सिलेबसचं विश्लेषण करत असताना आपणास काही वाक्य लिहून घ्यायला सांगितलेली होती, ती वाक्यसुद्धा तुम्हाला आता आपण रितसर ज्यावेळेला या पहिल्या युनिटला सुरुवात करतो आहे त्यावेळेला आपल्याला ती लक्षात येणं आवश्यक आहे। तर आपण जो सिलेबस लक्षात घेतला त्यानुसार आता आपण आजपासून आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत। आता या विषयाच्या संदर्भात मी तुम्हाला सिलेबस देत असताना एक महत्त्वाची बाब सांगितलेली होती आणि ती बाब म्हणजे उद्योजकतेची मूलतत्वे हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करीत असताना आपल्यामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी किंबहुना आपण उद्योग व्यवसाय व्यापार म्हणजे नोकरी सोडून अर्थार्जनासाठी किंवा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपण स्वयंरोजगार आपण निर्माण करावा आणि दुसऱ्या अनेक लोकांना आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी हा उद्देश त्या पाठीमागे आहे। त्यामुळे आपण अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच हे लक्षात घेणं आवश्यक आहे की भविष्यात जाऊन आपण उद्योग व्यवसाय व्यापार करणार आहोत। तर आजच्या या आपल्या नवीन अभ्यासक्रमाच्या या सुरुवातीचा जो काही आपण अभ्यास करणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये मी तुमचं एकदा स्वागत करतो आणि आपलं जे पहिले युनिट होतं ते पहिलं युनिट आहे तुमच्यासमोर आता मी या PPTच्या माध्यमातून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की पहिले युनिट आपलं आहे एंटरप्रेन्युअर। आता एंटरप्रेन्युअर या शब्दाचं जे काही स्पेलिंग आहे हे तुम्हाला मी त्या सुरुवातीला सिलेबस लिहून देताना सांगितलेलं होतं, मग आपण ते लक्षात ठेवलेलं होतं ENTRE, PRE आणि NEUR असे तीन टप्पे याच्यामध्ये आपण लक्षात घेतो। या पहिल्या युनिटमध्ये आपल्याला या उद्योजक जो आपलं पहिलं युनिट आहे त्याच्यामध्ये या उद्योजकाची उत्क्रांती कशा पद्धतीनं झाली याचा आपण अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। त्यानंतर आपल्याला या युनिटमध्ये उद्योजकाची जी आपली जे काय व्याख्या आहे त्याचा अर्थ आहे हे सुद्धा आपण आजच्या या टॉपिकमध्ये आजच्या या आपण लेक्चरमध्ये आपण समजावून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला याच युनिटमध्ये कार्ये म्हणजे फंक्शन्स अभ्यासायचे आहेत। त्यानंतर यशस्वी उद्योजकाचे गुण आपल्याला अभ्यासायचे आहेत, उद्योजकांचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्यानंतर उद्योजक निर्माण होण्यातील जे अडथळे आहेत ते अडथळेसुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। त्यानंतर शेवटचा जो भाग या टॉपिकमधला आहे तो ह्या आधुनिक युगात सध्याच्या उद्योजकापुढील आव्हाने, म्हणजे आत्ता जे काही आपले उद्योजक ऑलरेडी काम करत आहेत त्यांना या सद्यस्थितीमध्ये कोणत्या अडचणी आहेत त्याची अडचणीसुद्धा किंवा त्यांच्यासमोरचे आव्हानसुद्धा आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत। तर आपण आता पहिल्या प्रकरणाकडे जाऊया। आता पहिल्या प्रकरणाकडे जात असताना आपण सुरुवातीला या ठिकाणी मी एक कोटेशन टाकलेलं आहे, ते कोटेशन आपण वाचा पहा। तर जर आपल्याकडील प्रत्येक कुटुंबात उद्योजक निर्माण झाले तर भारताची अर्थव्यवस्था स्काय रॅकेटसारखी वेगाने विकसित होईल, आपण जगात आर्थिक सुपर पॉवर म्हणून स्थान निर्माण करू शकू। उद्योजक रोजगार निर्माण करतात, ते संपत्ती निर्माण करतात, तसेच ते वस्तू व सेवा बनवतात। हे कोटेशन आहे राहुल बजाज, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक बजाज आटो। विद्यार्थी मित्रांनो, या एका कोटेशनवरून
तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतील। याच्यामध्ये ते काय म्हणतात की उद्योजक निर्माण रोजगार निर्माण करतात। म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उद्योजक हा जो अभ्यासक्रम आपल्याला या आपल्या बीकॉम सेकंडच्या या वर्षामध्ये जो समाविष्ट केलेला आहे त्याचं कारण आहे की तुमचा रोजगार तुम्ही शोधायचा आहे, तुमचा रोजगार तुम्ही निर्माण करायचा आहे आणि तो कशा पद्धतीनं करायचा त्याची या ठिकाणी थोडीशी माहिती, त्याचा थोडासा अभ्यास तुमचा या ठिकाणी व्हावा या या मोठ्या उद्देशानं या ठिकाणी हा आपल्याला विषय अभ्यासाला दिलेला आहे। त्यानंतर फक्त रोजगार निर्माण होतो का? नाही, तर ते संपत्ती निर्माण करतात। म्हणजे तुम्हाला जो काही व्यवसायामधून, व्यापारामधून, तुमच्या उद्योगामधून तुम्ही जे काही काम करणार आहात त्याच्यामधून तुम्हाला जो नफा निर्माण होणार आहे त्या नफ्याच्या माध्यमातून तुमची संपत्ती विद्यार्थी मित्रांनो वाढत जाणार। आणि मग तुम्ही एक जे उद्योजक आहे, उद्योगपती, याच्यामध्ये तुमचं रूपांतर होणार आहे। तसेच जे अनेक लोक संशोधन करत असतात वेगवेगळ्या प्रकारचं, त्या संशोधनाच्या आधारे फक्त ते संशोधक होऊन चालत नाही तर त्या संशोधनाच्या आधारे वस्तू आणि सेवांची निर्मिती होणं अपेक्षित आहे, त्याचा समाजाला उपयोग होणं आवश्यक आहे आणि उद्योजक अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा या समाजाच्या उपयोगासाठी, ग्राहकांच्या उपयोगासाठी निर्माण करत असतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्वयं म्हणजे स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करणं, स्वतःसाठी संपत्ती निर्माण करणं आणि समाजासाठी वस्तू आणि सेवा निर्माण करणं। आणि सुरुवातीला काय म्हटलंय, जर आपल्याकडील प्रत्येक कुटुंबात उद्योजक निर्माण झाले तर म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये रोजगार या ठिकाणी उद्योजक निर्माण झाला तर प्रत्येक कुटुंबाला दुसऱ्याकडे रोजगार मागायला जाण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही। आणि मग भारताची अर्थव्यवस्था स्काय रॉकेट सारखी वेगाने विकसित होईल। म्हणजे रॉकेटचा वेग आपल्याला माहिती आहे काय असतो, अफाट वेग असतो। आणि प्रत्येक कुटुंबामध्ये जर असे रोजगार देणारे निर्माण झाले, रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे, आणि या विषयांमधून तुम्ही जर खरोखर प्रेरणा घेतली तर या देशातल्या अनेक लोकांना रोजगार निर्माण करणारे तुम्ही व्हाल। आणि विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुमच्या मनामध्ये, तुमच्या या ठिकाणी सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची पार्श्वभूमी निर्माण व्हावी म्हणून हा आपल्याला विषय शिकायचा आहे। आणि पुढे काय म्हणते, मग आपण जगात आर्थिक सुपर पॉवर म्हणून स्थान निर्माण करू शकतो। म्हणजे या एका राहुल बजाज यांच्या एका कोटेशनवरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय लक्षात येते तर याच्यामध्ये स्वतःच्या संपत्तीचा विचार झाला, समाजाला वस्तू आणि सेवा द्यायचा विचार झाला, सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून टॅक्स देण्याचा विचार झाला। म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जर तुम्हाला मजबूत करायची असेल तर हा विषय शिकला पाहिजे। आणि या विषयात शिकत असताना त्याच्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा निर्माण करायला पाहिजे। किती महत्त्वाचं या ठिकाणी हे कोटेशन आहे, तुम्ही एकदा या अभ्यासाच्या निमित्ताने हे एकदा पुन्हा तुम्ही वाचणं आवश्यक आहे। त्यानंतर आपण प्रस्तावनेकडे जाऊ। या प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी मी काही वाक्य मांडलेली आहे। आता सुरुवातीला असं म्हटलंय की उद्योजक ही एक देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वाची व्यक्ती आहे। आत्ता जे कोटेशन बघितलं विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरून तुम्हाला हे, आता मी या वाक्याचं तुम्हाला अर्थ समजावून सांगायची गरज नाही, तुम्हाला हे आता सहजपणे लक्षात आलं। म्हणजे उद्योजक फक्त स्वतःचा विकास करत नाही, फक्त समाजाचा करत नाही तर राष्ट्राचा करतोय किंवा सगळ्या जगाचा करतोय। म्हणून आर्थिक विकास, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, फायनान्शियल डेव्हलपमेंट करण्याचं काम कोण करतो तर उद्योजक। म्हणून मगाशी म्हटलं की भारताची अर्थव्यवस्था काय रॉकेट सारखी वेगाने विकसित होईल। कधी विकसित होईल? तुम्ही विद्यार्थी मित्रांनो उद्योजक बनला तर, तुम्ही दुसऱ्याला रोजगार निर्माण रोजगार देणारे बनला तर, तुम्ही रोजगार निर्माण करणारे बनला तर, रोजगार मागणारे नव्हे
म्हणून मी इथं खाली वाक्य लिहिलेलं आहे पहा, उद्योजक हे स्वतःचा रोजगार स्वतः शोधतात आणि अनेकासाठी रोजगार निर्माण करतात. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षा दुसरा मोठा दानधर्माचा विषय नाही. तुम्हाला जर खरोखर काय या भारत भूमीसाठी करायचं असेल, काय समाजासाठी करायचं असेल, तर दुसरं तिसरं काही नका करू, तुम्ही फक्त उद्योजक. तुम्ही उद्योजक व्हा, उद्योग करा, सेवा करा, किंवा स्वतःचा व्यवसाय करा, किंवा व्यापार करा, कोणताही छोटा मोठा धंदा करा. मग ज्या देशामध्ये अशा उद्योजकांची संख्या जास्त असते, तो देश आपला आर्थिक विकास वेगाने घडवू शकतो. मग मी इथं उदाहरण दिलेली आहे, अमेरिका आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, जपान आहे, इत्यादी देश. या देशांची अर्थव्यवस्था आज का विकसित झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं उद्योजकाचं असणारं प्रमाण हे 2 आकडेसुद्धा नाही टक्केवारी त्याची, म्हणजे 10% सुद्धा आपल्याकडे उद्योजक नाही एकूण लोकसंख्येच्या. आणि हेच प्रमाण तुम्ही अमेरिकेमध्ये जपानमध्ये बघितलं तर ते 35 ते 50% तुम्हाला बघायला मिळेल, किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्त बघायला मिळेल. म्हणजे ज्या आता मी असं त्या ठिकाणी विश्लेषण करू शकतो, कोणत्या देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम देश म्हणायचं, विकसित देश म्हणायचं, तर ज्या देशातली जास्त लोकसंख्या ही दुसऱ्याला रोजगार देणारी असते, ज्या देशामध्ये जास्त असे रोजगार पुरवणारे उद्योजक असतात, त्या ठिकाणी तो देश विकसित असं आपण म्हणू शकतो. म्हणून उद्योजक हा आर्थिक विकासाचं साधन असतं, लक्षात घ्या. जर आपल्याला आपल्या स्वतःचा, समाजाचा, सरकारचा, सगळ्यांचा, या देशाचा, या राष्ट्राचा आपल्याला विकास करायचा असेल, तर आपण उद्योजक बनणं हे महत्त्वाचं आहे. आमच्या देशातील प्रत्येक व्यक्ती उद्योजक बनणं महत्त्वाचं आहे. किंबहुना तुम्ही बीकॉम शिकताय, बीकॉमच्या लोकांनी तरी उद्योजक बनणं हे महत्त्वाचं आहे. आणखी एक वाक्य आपण खाली मित्रांनो लिहिले, उद्योजक हे परिवर्तनाचे दूत असतात. या देशाला जर बदलायचं असेल, या देशाला विकसनशील वरून जर विकसित न्यायचं असेल, तर केवळ ते तुम्ही नेऊ शकता. तुम्हीच या देशाचा उद्योजक बनून विकास करू शकता. तुम्हीच या देशाला आर्थिक महासत्ता बनवू शकता. कोणत्या माध्यमातून? हा विषय शिकून त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही उद्योजक बनव. उद्योजक हे पद्धतशीर नवनिर्मिती करणारे असतात. याच्यामधला पद्धतशीर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आणि हे जे स्टेटमेंट आहे, हे जे वाक्य आहे, हे आपल्याला माहिती आहे. मागच्या वर्षी तुम्ही त्याचा मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह MBO म्हणून ज्यांचा अभ्यास केला, ते पीटर ड्रक्कर यांचा अभ्यास आहे. पीटर ड्रक्कर हा शब्द मी तुम्हाला कसा लक्षात ठेवायचा हे सांगितलेलं होतं. आणि त्यांचं हे स्टेटमेंट आहे, उद्योजक हा पद्धतशीर नवनिर्मिती करणारे असते. आपल्याकडे जोसेफ शुम्पीटर नावाचा सुद्धा एक या ठिकाणी उद्योजकतेच्या संदर्भातला तज्ज्ञ व्यक्ती आहे. त्यानं नवनिर्मितीच्या संदर्भात सांगितलंय, पण त्याच्या पाठीमाग पद्धतशीर शब्द हा पीटर ड्रक्करांचा आहे. शुम्पीटरचा सिद्धांत नंतरच आहे, पण पीटर ड्रक्करांचा त्याच्या अगोदरचा आहे. आणि ते म्हणतात की सिस्टमॅटिक इनोव्हेशन कोण करत असेल, तर तो उद्योजक करतो. मी तुम्हाला सिलेबस लिहून देत असताना विद्यार्थी मित्रांना सांगितलं होतं की या देशामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत की त्या मोठ्या प्रमाणावरती संशोधन करत असतात. आणि त्या 2 व्यक्ती ह्या कुठे आपल्या महानगरामध्ये बसलेल्या नाहीत, तर त्या प्रत्येक घरामध्ये असणारी गृहिणी ही सगळ्यात मोठी संशोधक असते. आपल्या शेतामध्ये जे राबणारे शेतकरी हात असतात, ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी संशोधन करत असतात. आणि ते संशोधन हे प्रॅक्टिकल संशोधन असतं, ॲप्लिकेबल रिसर्च तो असतो. त्यामुळं या प्रस्तावनेमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो एवढं लक्षात घेऊ शकतो, जर तुम्ही उद्योजक बनला तर तुमचा विकास होणार आहे, या समाजाचा विकास होणार आहे, आणि पर्यायाने या देशाचा विकास होणार आहे. आता आपण
जे तुम्ही तीन वाक्य लिहून घेतली त्याच्यामध्ये एक आता आपण एक वाक्य आज या ठिकाणी ऍड करणार आहोत, ते वाक्य काय आहे ते आपण पाहणार आहोत। आता हे संकल्पनेच्या स्वरूपामध्ये उद्योजकाची जी संकल्पना आहे त्या उद्योजकाच्या संकल्पनेच्या संदर्भात या ठिकाणी मांडलेलं आहे आणि तुम्ही जे वाक्य लिहिलेलं आहे तेच आहे। उद्योजक ही एक व्यक्ती आहे, उद्योजकता ही एक प्रक्रिया असते, उद्योजकता विकास हा एक कार्यक्रम असतो आणि आता जे वाक्य वाढवायचं आहे ते व्यवसाय किंवा उपक्रम हे एक उद्दिष्ट असते। आपल्याला जो व्यवसाय चालवायचा आहे ते आपलं एक ऑब्जेक्टिव्ह असतं, एक आपलं टार्गेट असतं, एक आपलं व्हिजन असतं, एक आपलं मिशन असतं, एक आपलं ध्येय असतं। ते ध्येय मित्रांनो आपण गाठायचं, तुम्ही उद्दिष्ट ऑब्लिक तिथं ध्येय असते असल्या। जो व्यवसाय मी सुरू करणार आहे, जो उपक्रम मला एंटरप्राइजेस म्हणजे उपक्रम, व्यवसाय म्हणजे बिझनेस जो मी करणार आहे, जो व्यापार मी करणार आहे, जो उद्योग मी करणार आहे किंवा जो मी धंदा करणार आहे तो एक माझं ध्येय आहे आणि तो उद्योग मला फक्त एका दिवसासाठी नाही करायचा, एका वर्षासाठी नाही करायचा, तर मला पिढ्यानपिढ्या करायचा आहे। किती लॉंग टर्म तुमचं ध्येय आहे हे विद्यार्थी या ठिकाणी लक्षात घ्या। मी विद्यार्थी मित्रांनो म्हणतोय म्हणजे विद्यार्थिनी सुद्धा त्यात आल्या, सगळ्या विद्यार्थिनींनी सुद्धा हे लक्षात घ्या आणि ही चार वाक्य कमीत कमी चार वेळा तरी म्हणा। पुढे आपण जाऊया उत्क्रांतीकडे। आता उद्योजकाला इंग्रजीमध्ये एंटरप्रेन्युअर किंवा एंटरप्रेन्युअर दोन त्याचे प्रोनाउन्सिएशन आहेत, आपण त्याला एंटरप्रेन्युअर असं म्हणतो। मग एंटरप्रेन्युअर या शब्द हा जो शब्द आहे तो मराठी इंग्रजी शब्द आहे आणि त्याला मराठीमध्ये आपण उद्योजक असं म्हणतो, हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं। पण हा इंग्रजी एंटरप्रेन्युअर शब्द आहे हा कुठून आला, तर तो फ्रेंच भाषेतील एंटरप्रेन्युअर ड्री या शब्दापासून आलेला आहे। त्याचं स्पेलिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळेल, ते आहे ENTREPRENDRE, म्हणजे NEUR आहे ना ते त्या ठिकाणी फ्रेंच भाषेमध्ये DRE झालेलं आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचं EUR एवढा फरक त्याच्यामध्ये आहे। आता हा जो फ्रेंच शब्द आहे एंटरप्रेन्युअरिटी त्याचा अर्थ काय आहे, तर इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ आहे टू अंडरटेक आणि मराठीमध्ये आहे हाती घेणे। तो अंडरटेक म्हणजे हाती घेणे, एखादं कार्य हाती घेणे, एखादा उपक्रम हाती घेणे, एखादं काम हाती घेणे, कार्य हाती घेणे जे आपल्याला पैसे मिळवून देऊ शकतं असं काहीही करण्यासाठी आपण प्रवृत्त होणे, याचा अर्थ त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर असा आहे। आता ही संकल्पना पहिल्यांदा कोणी शोधून काढली, तर फ्रेंच अर्थतज्ञ रिचर्ड कॅन्टिलॉन नावाचा व्यक्ती आहे, त्याने ही पहिल्यांदा संकल्पना शोधून काढलेली आहे आणि ही कितव्या शतकामध्ये, तर 16व्या शतकामध्ये आलेली आहे। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण भारताला महासत्ता करायला चाललोय, परंतु आपल्याला किती उशीर झालाय हे तुम्हाला लक्षात येईल। म्हणजे जी संकल्पना 16व्या शतकामध्ये जगामध्ये फ्रेंच किंवा फ्रान्स सारख्या देशामध्ये उदयास आली आणि आता आम्ही त्याचा 20व्या शतकामध्ये अभ्यास करतोय आणि मग तो अभ्यास करणार आणि मग आमच्या मनामध्ये उद्योजक बनण्याचं स्वप्न निर्माण होणार, ध्येय निर्माण होणार, एखादा उपक्रम किंवा व्यवसाय करण्याचं आमचं उद्दिष्ट ठरणार आणि मग आम्ही TY बीकॉम होणार, पुन्हा काहीतरी एक दोन वर्ष इकडे तिकडे जाणार आणि मग आम्ही जे आमचं स्वप्न आहे ते पूर्ण करायच्या प्रयत्नाला लागणार। जे 16व्या शतकामध्ये त्याचा उदय झाला, आम्ही 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये आम्ही आता चाललो आहे आणि आम्ही अजून त्याचा फक्त थेरॉटिकलच अभ्यास करतो। मग का आमचं देश महासत्ता बनत नाही आणि त्याला कोण कारणीभूत आहे, हे सगळे शासनामध्ये बसलेले लोक कारणीभूत आहात का, आपण शिकणारे सगळे कारणीभूत आहोत, कोण भारताला महासत्ता करणार आहे?
तर आपण सगळे मिळून करणार आहोत. तर उत्क्रांतीमध्ये आपण हे लक्षात घेतलं की हा फ्रेंच शब्द आहे, फ्रेंच भाषेतून आलेला शब्द आहे आणि रिचर्ड कॅन्टिनॉन नावाच्या व्यक्तीनं 16व्या शतकामध्ये तो ती सर्व संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे. आता हा चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. या चार्टमध्ये आपण उद्योजकतेच्या संकल्पनेमध्ये प्रत्येक शतकामध्ये कशा प्रकारचा बदल होत गेला, कसा फरक पडत गेला ते आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. 16व्या शतकामध्ये ही संकल्पना उदयास आली, रिचर्ड कॅन्टिनॉन नावाच्या व्यक्तीने ती आपल्यासमोर सर्वप्रथम मांडली. तर त्यावेळेला उद्योजक कुणाला म्हटलं जात होतं, तर सैनिकी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात, धाडशी, कोणतंही धडाडीचं काम करणारा व्यक्ती आहे त्याला त्यावेळेला उद्योजक म्हटलं जात होतं. म्हणजे उद्योजक हा एक इनिशिएटिव्ह घेणारा, म्हणजे कोणत्याही कामामध्ये एखादा व्यक्ती पुढे जो असतो पहा त्याला इनिशिएटिव्ह घेणारा, इनिशिएटर म्हणतात, सुरुवात करणारा, चला आपण करूया म्हणणारा. फक्त बांधाव बसून हे असं करायला पाहिजे असं म्हणून चालत नाही. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक मुलगा BSc ॲग्री झाला मोठ्या ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आणि सगळी डिग्री वगैरे घेऊन हातात आला, बाप शेतामध्ये काम करत होता, त्याला सांगायला लागला मी असं असं करून आलो, मी शेतीमध्ये एवढं पदवी घेतली वगैरे वगैरे. आणि बोलता बोलता म्हणला तुम्ही काय करताय, हे भोपळ्याचं पीक कशाला लावताय? बापानं कपाळावरती हात मारून घेतला. ते म्हणला तुला पदवी घेऊन आलायस, तुला भोपळ्याच्या बियाचं आणि दोडक्याच्या बियातला फरक कळत नाही, तुझा पदवी घेऊन उपयोग कर. मग असं आपल्याला फक्त थेरॉटिकल शिकवून घ्यायचं आहे का, प्रॅक्टिकल काहीच माहिती घ्यायचं नाही का, फक्त असं करायचं आहे म्हणून आपल्याला फक्त थेरॉटिकल शिकून चालणार आहे का? प्रत्यक्षात जे असतं त्या ठिकाणी आणि तेही कसं, आपण पुढं पाहिजे, सगळ्याच्या पुढं पाहिजे. आणि सगळ्याचा पुढं कोण होऊ शकतो की त्याला काम करण्याचं स्वप्न असतं, धाडस असतं त्याचं, आणि ते कसं करायचं याचं सुद्धा प्लॅनिंग त्याच्या डोक्यामध्ये असतं. म्हणून 16व्या शतकामध्ये सैनिकी मोहिमेचे नेतृत्व करणारा व्यक्ती आणि कोणतंही धडाडीचे काम करणाऱ्या व्यक्तीला 16व्या शतकामध्ये उद्योजक झाला. 17व्या शतकामध्ये जर तुम्ही बघितलं तर शासनाची कंत्राटी, मोठमोठी कंत्राटी, धरणं बांधणं, रस्ते बांधणं, पूल बांधणं यासारखी जी काही कंत्राटं घ्यायची 17व्या शतकामध्ये त्या व्यक्तीला उद्योजक म्हटलं जायचं. आणि इथं पहा, उद्योग आणि व्यवसाय करणारे व्यक्ती, धोका पत्करणाऱ्या व्यक्ती, ज्यावेळेला एखादं उत्पादक एखादी वस्तू तयार करतो त्यावेळेला ती वस्तू विकली तरच त्यानं त्या वस्तू तयार करण्यासाठी घातलेला खर्च त्या वस्तूच्या विक्रीच्या पैशातून त्याचा वसूल होतो, त्याचबरोबर त्याला त्याच्यातून नफा प्राप्त होतो. पण ती वस्तू जर विकली गेली नाही तर त्याची रिस्क काय, खर्च झाला ते झाला आणि प्लस मिळणारा नफा पण बुडला, दोन पद्धतीचा लॉस त्याला सहन करावा लागतो. म्हणून 17व्या शतकामध्ये उद्योग व्यवसाय करणारी व्यक्ती आणि रिस्क टेकिंग, रिस्क घेणारी व्यक्ती, आपण कार्यामध्ये डिटेल तुम्हाला मी सांगेन. आता 18व्या शतकामध्ये व्यावसायिक शेतकरी, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामधला शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीचा शेती करतोय आणि जे व्यावसायिक शेती आपल्या भारतामध्ये करतायत ते चार चाकी गाडीतून तुम्हाला फिरताना दिसतायत आणि जे अजूनही पारंपरिक पद्धतीने करतायत त्या सायकलवरती जायच. मग 18व्या शतकामध्ये हे विकसित देश व्यावसायिक शेतकरी त्याला उद्योजक म्हणत होते आणि आमच्याकडे मग उद्योजक झाले का व्यावसायिक शेतकरी? नाही झाले. दुसरा बघा, उत्पादन घटकांचा मोबदला भागवून स्वतःसाठी नफा मिळवणारा जो व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी उद्योजक म्हटलं जात होतं. मग ते निधी पुरवायचा, व्याज मिळवायचं, व्यवस्थापकीय समस्येतून नफा मिळवायचा, ज्या सगळ्या ह्यांना
या ठिकाणी 18व्या शतकामध्ये उद्योजक म्हणत होते, पैसे गुंतवायचे, ते पैसे परत काढायचे, त्याच्यातून खर्च वजा जायचा आणि जे राहायचं ते नफा किंवा व्याज। त्यानंतर 19व्या शतकामध्ये संशोधक, संशोधकाला उद्योजक म्हटलं जात होतं, उत्पादन घटकांचे संघटन करणारे, कारण 19व्या शतकामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती काय झालं तर 18व्या शतकाच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे संशोधन झाली आणि या ठिकाणी सुद्धा संशोधकाचा उल्लेख आहे, मोठ्या प्रमाणावरती संशोधन झाली पण त्या संशोधनाच्या आधारे वस्तू सेवा तयार करण्यासाठी उद्योग उभारायला पाहिजेत। पण आणि उद्योग उभारायचं म्हटलं तर भूमी श्रम भांडवल तुम्हाला माहिती आहे याचं संघटन करावं लागतं, आपल्याला जागा लागते, आपल्याला कच्चा माल लागतो, आपल्याला यंत्रसामग्री लागते, आपल्याला भांडवल लागतं, कुशल कामगार लागतात, या सगळ्यांचं एकत्रित करणारा जो व्यक्ती असतो त्याला उद्योजक। आणि आज आपण आज ही संकल्पना ही 19व्या शतकातली पुढे चाल नवनिर्मिती करणारे आणि मापक धोका स्वीकारणारे। आता मापक का म्हटले शब्द तर मी ते आत्ता इथं विश्लेषित करत असणार नाही, कार्यामध्ये तुम्हाला या धोक्याच्या बद्दल डिटेलमध्ये सांगणार आहोत। आणि 20व्या शतकामध्ये काय झालं तर नवनवीन उद्योग करणारे व्यक्ती, आता उद्योजकाची संकल्पना 16व्या शतकात, 17व्या शतकात, 18व्या शतकात, 19व्या शतकात आणि 20व्या शतकामध्ये कशी मोल्ड झाली ते या चार्टवरून तुम्हाला दिसतंय। आता 20व्या शतकात आपण म्हणतोय का सैनिकी मोहिमेचे नेतृत्व करणारे व्यक्ती त्याला उद्योजक, ते 16व्या शतकात झालं। आता 17व्या शतकात, 20व्या शतकामध्ये नवीन पद्धतीने, म्हणजे आता तुम्ही लॅपटॉपवरती बघताय किंवा मोबाईलवरती बघताय, हे मोबाईल हे नवीन आहे अलीकडचं, 20व्या शतकातलं हे सगळं संशोधन आहे। जुने उद्योग नवीन पद्धतीने करणार आहेत, उद्योग जुना आहे, पहिले पिढीत उद्योग चालू आहे, दुसऱ्या पिढीत चालू आहे, तिसरी पिढी आज उद्योजक उद्योग म्हणून काम करते, उद्योजक म्हणून काम करते, पण तिसऱ्या पिढीला आता पहिल्या पिढीसारखा व्यवसाय करून चालत नाही। आपण या मोबाईल कंपन्यांमध्ये बघितलं, तुमच्याकडे जे मोबाईल आहेत आज कंपन्या आहेत, पूर्वीच्या कंपन्या राहिल्या नाहीत का? तर त्यांचा जुना उद्योग त्यांनी नवीन पद्धतीमध्ये मोल्ड केला नाही। म्हणजे ज्या कंपन्यांनी, मोबाईल कंपन्यांनी, हँडसेट तयार करणाऱ्या कंपन्यांनी अँड्रॉइड मोबाईल तयार केले नाहीत त्या कंपन्याच राहिल्या नाहीत। कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या जे बदलले नाहीत उद्योग व्यवसाय, पहिल्या पिढीसारखेच करायला लागले, नाही बदलले, दुसऱ्या पिढीमध्ये थोडासा बदल झाला, तिसऱ्या पिढीमध्ये बदल झाला। आता आपल्याला चितळेंचा अभ्यास आहे सेकंड सेमिस्टरमध्ये, मग बाबा चितळे साहेबांनी जे काही या ठिकाणी डेअरीची संकल्पना निर्माण केली, सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या ते एका झाडाखाली बसून दूध विकत होते, आज ते झाडाखाली बसून दूध विकत आहेत का? नाही। आज त्यांचं दूध घ्यायला लोक लाईन लावतात पुण्यामध्ये, हा फरक आहे का? त्यांनी तशा पद्धतीचे जे काही बदल आहेत ते बदल स्वीकारले आहेत आणि आज फक्त ते डेअरी यावरती गोष्टीवरती अवलंबून नाही तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती ते डिजिटल ह्याच्यामध्ये सुद्धा काम करतायत आणि वेगवेगळे त्यांचे भरपूर उद्योग आहेत। आपण सेकंड सेमिस्टरमध्ये चितळेंचा डिटेल अभ्यास करणार आहोत। 21व्या शतकामध्ये बघा, इंटरनेटवरून व्यवसाय किंवा व्यापार करणारे कंपनी अंतर्गत उद्योजक, आता ही कंपनी अंतर्गत उद्योजक हा शब्द थोडासा बाजूला ठेवा, तुम्हाला गोंधळात घालेल। आज आपल्याला अमेझॉन सारखे कंपनी पाहायला मिळते, ते अमेरिकेमध्ये स्थित आहे, बेझोसचा आपण अभ्यास घातलाय, जे अमेझॉनचा .com जो प्रमुख आहे ज्यानं त्याची निर्मिती केली त्याचा आपण अभ्यास घातलाय, सेकंड सेमिस्टरचा तो अभ्यास आहे। म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला हे थेरॅटिकल सांगणार नाही तर काही उदाहरणं एक्झाम्पल तुम्हाला मांडणार आहे आणि फक्त अभ्यासाला घातलेली अभ्यासाला नसणारी सुद्धा काही उदाहरणं आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ठिकाणी समर्पक ठिकाणी ती तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे उद्योजकतेच्या संकल्पनेमध्ये कशा पद्धतीने भर पडली हे तुम्हाला या चार्टवरून लक्षात आलेलं आहे। आता या तासामध्ये तुम्हाला हे सर्व चार्ट आहे हा पाठ करून ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे।
तुम्ही 3 ते 4 वेळा हा चार्ट या ठिकाणी पाहायचा आहे। आपण आता अर्थ आणि व्याख्येकडे जाऊया। उद्योजकाचा अर्थ काय आहे आणि व्याख्या काय आहे, याच्यामध्ये 2-3 व्याख्या मी या ठिकाणी मांडलेली आहेत। पहिली व्याख्या रिचर्ड कॅन्टिलॉन, ज्याने ही संकल्पना सर्वप्रथम मांडली, त्याची व्याख्या आपण इथं अभ्यासाला घेणं आवश्यक आहे। उत्पादनाची साधने निश्चित किमतीला खरेदी करून हा एक पार्ट झाला, त्याच्यापासून उत्पादन तयार करून दुसरा पार्ट झाला, आणि ते अनिश्चित किमतीला विकणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक। 3 भाग या व्याख्येचे मी करतो या ठिकाणी। उत्पादनाचे साधने निश्चित किमतीला, म्हणजे कच्चा माल किती रुपयाला खरेदी करायचा हे निश्चित आहे, कामगाराला पगार किती द्यायचा हे निश्चित आहे, बाकीचा खर्च म्हणजे वस्तू किंवा सेवा तयार करायला किती खर्च येणार आहे हे निश्चित आहे, आणि हे सगळं घ्यायचं आहे त्याच्यापासून उत्पादन, उत्पादन मीन्स वस्तू आणि सेवा, वस्तू तयार करायची आहे, पण ते विकताना मात्र ते अनिश्चित किमतीला विकायचं आहे। म्हणजे आम्ही इथं प्रिंटिंग त्याच्यावरती प्राइस प्रिंट करतो 200 रुपयाला, पण आमची ती 200 रुपयाला जात नाही, काही ठिकाणी 180 ला जाते, काही ठिकाणी 170 ला जाते, काही ठिकाणी 160 ला सुद्धा जाते। मात्र कच्चा माल, पगार, बाकीच्या गोष्टी सगळं जे आहे ते त्यांना मात्र निश्चित किमतीला खरेदी करून त्याच्यावर प्रोसेस करून अनिश्चित किमतीला विकायला, म्हणजे ही काय घेतली रिस्क। हा जो रिस्क घेणारा व्यक्ती आहे त्याला उद्योजक। दुसरी व्याख्या पीटर ड्रक्कर, या ठिकाणी ड्रक्कर शरा मराठीमध्ये ते लिहिता आलेलं नाही, तुम्हाला माहिती आहे ड्रक्कर कसं लिहायचं, त्यांची व्याख्या खूप आणि मला अतिशयही भावती व्याख्या। उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी नेहमी बदलाचा शोध घेते, बदलांना प्रतिसाद देते आणि त्याचा संधी म्हणून उपयोग करते, आणि 100 वर्षांनी सुद्धा ही व्याख्या आहे तशीच राहणार, कारण व्याख्याच एवढी पॉवरफुल आहे। जी नेहमी बदलाचा कोण व्यक्ती, आज कोरोनाची परिस्थिती आहे, मग या परिस्थितीप्रमाणे तुम्ही बदलला का, त्या बदलाला प्रतिसाद दिला का आणि त्याचा संधी म्हणून उपयोग केला का, तर तुम्हाला उद्योजक म्हणायचं। नाहीतर मग कोरोना आलाय, घरातून बाहेरच पडायला नको, बाहेर पडलो तर कसंही पडा, कशाला मास्क वापरायला पाहिजे, कशाला सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे, नका ठेवू, नका मास्क घालू, कोरोना व्हा मरा। मग जर बदलाला तुम्ही तयार नसाल आणि नेहमी शब्द त्यातला अंडरलाईन, बदल फक्त आज नाही आत्ता बदललो, मग 25 वर्षानं बदलू, 25 वर्ष मध्ये काय करणार आहे, तर नेहमी बदलाचा शोध घ्यायचा आहे। कोण घ्यायचा आहे शोध, आपला पण सांगके सर बदलणार आणि तुम्ही त्याचा फायदा घेणार असं नाही होणार, आणि तुम्ही बदलणार आणि सांगके सर फायदा घेणार असंही नाही होणार, तुम्हालाच बदलायचं आहे, तुम्हालाच त्या बदलाला प्रतिसाद द्यायचा आहे, आणि फक्त प्रतिसाद द्यायचा नाही तर त्याचा संधी म्हणून उपयोग करून घ्यायचा आहे। म्हणून आणखी 100 वर्षानं 200 वर्षानं सुद्धा ही व्याख्या जर वाचली तर ती ताजीच वाटणार, ती ॲडव्हान्सच वाटणार, ती नवीनच वाटणार। आता माझ्यासारख्या प्राण्याने एक व्याख्या तयार करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, ती व्याख्या अशी आहे, उद्योजक म्हणजे मोजून मापून जोखीम स्वीकारणार। हे मोजून मापून काय आहे तर कॅल्क्युलेटेड। मी मगाशी म्हटलं कार्यामध्ये ह्याच्याबद्दल मी सविस्तर सांगितलं, उद्योग व्यवसायात नाविन्य घडवून आणून, जुना व्यवसाय तोच मी करतोय, चित्री डेली केली किंवा टाटाने असं केलं किंवा किर्लोस्करांनी असं केलं किंवा आमच्या पोलूस MITC मध्ये असं केलं म्हणून मी करतो, त्याने केलं तसंच तसं करतो, नाही चालणार, त्याला आम्हाला उद्योजक म्हणायचं नाही, त्याला आम्हाला फॉलोअर्स म्हणायचं। ते कोण आहेत, दुसऱ्याला फॉलो करणार। आपण नाही का एखादा फॉर्म भरायचा असतो आणि आपली मैत्रीण फॉर्म भरत असते, ते भरत असते, आपण पण भरत असतो, मग ती लिहिते तिथं नाव तिचं, आपण पण तिचंच नाव लिहितो, कारण कॉपी पेस्ट असते तिचं बघायचं, म्हणजे त्यानं जसं केलंय तसंच आपण, त्याला आम्हाला उद्योजक संकल्पनेमध्ये तो येतच नाही, आम्हाला घेऊ शकत नाही मी त्याला। तर मोजून मापून रिस्क घेणारा आणि उद्योग व्यवसाय व्यापारात नाविन्य काय तुम्ही आणताय ते आणणारा आणि योग्य संधी साधून नफा करून, हे सगळं करून तोट्यात जाणार असेल उपयोग नाही। रिस्क घ्यायची, नाविन्य आणायचं आणि संधी साधायची आणि नफा कमवायचं, श्रीमंत व्हायचं,
दुसऱ्याकडे कटोरा घेऊन रोजगार मागायला जायचं नाही, तर हे सगळं स्वतः रिस्क घेऊन स्वतः नाविन्य आणून स्वतः संधी शोधून या ठिकाणी निर्माण करायचं. आजच्या या तासाला आपण काय काय लक्षात घेतलं, तर आपण राहुल बजाज यांनी मांडलेलं कोटेशन, अर्थपूर्ण कोटेशन आपण लक्षात घेतलं, त्यानंतर आपण प्रस्तावना लक्षात घेतली, उद्योजकाची संकल्पना लक्षात घेतली, उद्योजकाची उत्क्रांती लक्षात घेतली आणि उद्योजकाच्या तीन व्याख्या आपण या ठिकाणी लक्षात घेतली. तर विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण ते चार वाक्य, तो चार्ट आणि हे तीन व्याख्या उद्याच्या तासापर्यंत तुम्ही त्या पुन्हा एकदा वाचलेले असतील, त्या लिहून घेतलेले असतील एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचं हे आपलं जे काही लेक्चर आहे या ठिकाणी थांबतो. आपण आपल्याला मिळणारा जो फीडबॅकचा फॉर्म आहे तो भरण्यास विसरू नका, आणि तो फॉर्म भरल्याशिवाय आपला अटेंडन्स लागणार नाही हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक गोष्ट मला लक्षात तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे, तुम्ही किती वेळ प्रत्येकजण लेक्चर बघताय याचा सुद्धा डेटा आमच्याकडे उपलब्ध होतो आहे. सांगायला अतिशय दुःख होतं आहे की काही व्यक्ती फक्त सुरू करतायत, दोन मिनटं बघतायत आणि बंद करतायत, त्याची स्वतंत्र यादी आमच्याकडे तयार होते. जे सर्वच्या सर्व लेक्चर व्यवस्थितपणे बघतायत त्यांचीसुद्धा आमच्याकडे यादी तयार होते. त्यामुळं आत्ता दुसरा कोणत्याही प्रकारच्या गोष्टीला वेळ तुम्हाला द्यायचा नाही, तर जेवढा काही अर्धा तास या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर ऐकायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्यायचा आहे. फक्त अर्ध्या तासाची दोनच या ठिकाणी लेक्चरस आहेत, मध्ये फक्त 15 मिनिटाचं वेळ तुम्हाला आहे, म्हणजे एकूण फक्त तुमचा 1/4 तासाचा या ठिकाणी म्हणजे 60 आणि 15 75 मिनिटाचा वेळ फक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचा जात आहे, एवढा तुम्ही चालवायला पाहिजे. आज हे 10 ऑगस्ट आहे, आपला रितसर कॉलेज चालू झालं असतं तर ते 1 जुलैपासून चालू झालं असतं, म्हणजे जवळजवळ 1.5 महिना. आपण आज आपण फक्त पहिलं युनिटचं पहिलं लेक्चर या ठिकाणी घेतोय हे माहिती असू दे. त्यामुळं आपण थोडा दररोज जर हा अभ्यास करत गेलो तर आपल्याला लोड पडणार नाही आणि पुढं अडचणी येणार नाहीत. तर आता तुम्ही ती चार वाक्य, उद्योजकती संकल्पनेचा चार्ट आणि ह्या तीन महत्त्वाच्या व्याख्या ह्या अभ्यास म्हणजे जे जे तुमच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे ते तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. तर आपण आज या ठिकाणी थांबूया.